पंढरीतून पंढरपूरच्या विठुरायाला एक टन द्राक्षांची आरास करण्यात आली आहे, मात्र सजावटीच्या काही तासानंतर ही संपूर्ण द्राक्ष गायब झाली। तर ही द्राक्ष भाविकांनी नेल्याचा दावा मंदिर समितीने केलाय, त्यामुळे मंदिरातील द्राक्ष नेमकी भाविकांनी नेली की अन्य कोणी याची जोरदार चर्चा सुरू आहे। पुणे इथले भाविक सचिन चव्हाण आणि बारामतीचे बाळासाहेब शेंडे यांच्या वतीने ही आरास करण्यात आली होती। ही दृश्य आपण बघू शकतोय, आज सकाळी सकाळीच ही मनमोहक अशी आरास इथं करण्यात आली, तर दुपारपर्यंत ही सर्व द्राक्ष गायब झाल्याचं दिसतंय। त्यामुळे ही द्राक्ष नेमकी कोणी नेली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आज अमलकी एकादशीच्या निमित्ताने पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि बारामतीचे भाविक बाळासाहेब शेंडे यांच्याकडून आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये द्राक्षांची आरास करण्यात आली होती। यामध्ये जवळपास एक टन द्राक्षांचा वापर केला होता। सकाळी 6 वाजता द्राक्षांची आरास केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये येथील द्राक्ष भाविकांनी नेली असल्याचा मंदिर समितीचं म्हणणं आहे। मात्र काही भाविकांचं म्हणणं आहे की काही कर्मचाऱ्यांनी ती द्राक्षे मंदिरातून नेली असल्याची काही भाविकांचा आरोप आहे। त्यामुळे ही आरास नेमकी आरास केलेली द्राक्षे नेमकी कुठे गेली हा प्रश्न या ठिकाणी निमित्ताने उपस्थित झालेला आहे। एकूण बघतो की अनेक सण समारंभ असतील, एकादशी असतील, या ठिकाणी विविध आरास केली जाते, मात्र ही आरास दिवसभर ठेवली जाते, त्यामुळे भाविकांना ती आरास पाहता येते। ही द्राक्षीची आरास देखील या भाविकांनी केली होती आणि त्या द्राक्षी दिवसभर भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार होता, मात्र अवघ्या काही मिनिटांमध्ये अर्ध्या तासामध्ये येथील द्राक्ष मंदिरातून गायब झाल्यामुळे ही सगळी आरास आता चर्चेचा विषय झालेला आहे। भारत नागणे, साम टी व्ही न्यूज, पंढरपूर।